आपण सर्वांनी हे बीसीजी वॅक्सिन घेतलेले आहे जन्म झाल्यानंतर एका आठवड्याच्या आत बीसीजी हे वॅक्सिन प्रत्येक बाळाला दिले जाते पण किती जणांना माहित आहे की हे बीसीजी वॅक्सिन का दिले जाते हे वॅक्सिन आपल्याला कोणकोणत्या आजाराच्या धोक्यापासून हो वाचविते चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत की बीसीजी वॅक्सिन म्हणजे काय आणि हे घेण्याचे कोणते कोणते फायदे आहेत रोज अशी आरोग्यविषयक नवीन माहिती पाहण्यासाठी आरोग्य योजना सब्स्क्राइब नक्की करा सब्स्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खालच्या लाल बटन त्यावर क्लिक करा हे पूर्णतः फ्री आहे नंतर जी घंटी दिसेल त्याला सुद्धा प्रेस करा माझे व्हिडिओ प्रथम पाहण्यासाठी पहिली गोष्ट बीसीजी म्हणजे काय बीसीजी हे एक लस आहे बीसी चा फुल फॉर्म बॅसिलस कालमेट ग्युरीन असा आहे बीसीजी वॅक्सिन केव्हा दिली जाते तर बाळाचा जन्म झाल्यानंतर आठ दिवसांच्या आत जितके होईल तितके लवकर ही लस दिली जाते महत्त्वाचे म्हणजे बीसीजी वॅक्सिन कोणत्या आजाराचा धोका टाळते बीसीजी लस प्रामुख्याने ट्युबर क्युलॉसिस हा आजार होऊ नये म्हणून दिली जाते ट्युबर क्युलॉसिसला शॉर्ट फॉर्म मध्ये टी बी असे देखील बोलतात मराठीमध्ये ट्युबर क्युलॉसिस या आजाराला क्षयरोग असे म्हणतात त्याचप्रमाणे बीसीजी ले चे लस घेतल्यामुळे लेप्रोसी होण्याचे प्रमाण वीस ते ऐंशी टक्के पर्यंत कमी होते लेप्रोसी म्हणजेच कुष्ठरोग सध्या भारतामध्ये या दोन्हीचे म्हणजे टीबीचे व कुष्ठरोगाचे प्रमाण खूपच कमी झालेले आढळते माहिती आवडली असेल तर आरोग्य चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा आणि उपयोगी माहिती तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा